आणि आता बघूयात 25 मिनिटात 50 बातम्या वेगवान स्वरूपात। सातारा जिल्ह्यातल्या पाचगणी इथं वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। गारांसह झालेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरी पिकाचं मोठं नुकसान झालंय। गेल्या 3 दिवसांपासून साताऱ्यात पाऊस सुरू आहे। कोल्हापूरला गारपिटीचा तडाखा बसलाय, त्यामुळे शेतात गारांचा खच पडला असून गारपिटीमुळे शेतकरी हैराण झालाय। कोल्हापुरात झालेल्या गारपिटीमुळे भाजीपाला, मका, ऊस या पिकांचं मोठं नुकसान झालंय। पुण्याच्या भोर तालुक्यातील पोंबर्डी गावाला अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचलं होतं। गेल्या काही दिवसांपासून बदलत असलेल्या वातावरणाचा पिकांना देखील फटका बसलाय। अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या ज्वारी, गहू आणि हरभरा पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजाच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे। जळगावमध्ये खरीप हंगामात नुकसान झालेल्या 53,000 शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली आहे। शासनाकडून 33 कोटींची मदत मिळाली असून उत्पन्नावर आधारित ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत सापडलेत। दापोलीप्रमाणेच मंडणगड तालुक्यातही पावसानं हजेरी लावल्यानं बागायतदार शेतकऱ्यांनी धास्ती निर्माण झाली आहे। ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे। मानकोलीजवळ पाईपलाईन फुटल्यानं शहरातील पाणीपुरवठा पुढील 24 तास बंद राहणार आहे। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर 7 ते 8 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्यात। 2 दिवस अवजड वाहनांना बंदी असल्यानं आणि तपासणी नाक्यावर तपासणी करतानाही विलंब होत असल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। सांगलीतील आटपाडी इथं सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे। या यात्रोत्सवानिमित्तानं लाखो भाविक दर्शनासाठी येत असून खरसुंडी नगरी भाविकांनी फुलून गेली आहे। मानाची लोखंडी सासनं आणि नवसाच्या सासन काठ्यांचा हा सोहळा पाहण्यासारखा असतो। बीडच्या माजलगाव शहरातील वादग्रस्त सर्वे नंबर 3 ची आता शासकीय मोजणी होणार आहे। यासंदर्भात 106 जणांना नोटिसा बजावण्यात आल्यात, त्यामुळे आता 15 ते 20 वर्षांनंतर हा वाद मिटण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या कमी करण्याच्या शिंदे सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडतीये। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी या संदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी हायकोर्ट काय निर्णय देणार यावर बृहन्मुंबई महापालिकेचं भवितव्य ठरणार आहे। नागपुरात नाईक तलावातील महाकाय कासवाला रेस्क्यू करण्यात यश आलंय। सध्या सेमिनारी हिल्सच्या ट्रान्झिट सेंटरमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि गेल्या महिन्याभरापासून या कासवाला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू होते। विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय। नागपुरातील सभेनंतर आज अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातल्या सासवडमधील नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केले। अचानक कार्यक्रम रद्द केल्यानं चर्चांना उधाण आलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत दाखल झालेत। अचानक दिल्ली दौऱ्यावर राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलंय। या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याचं बोललं जात आहे। किरीट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे असून राज्य सरकारनं खोटे दावे टाकत खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केलेला आहे। कोर्लईचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांनी हा आरोप केलाय। या प्रकरणात त्यांना अटक देखील झाली होती। अलिबागमधील कथित 19 बंगले घोटाळा प्रकरणी सोमय्या आज कोर्लई दौऱ्यावरती जाणार आहेत। यावेळी ते आमदार प्रशांत ठाकूरांसोबत पाहणी करणार असून बंगल्यावरील कारवाईबाबत पाठपुरावा करणार आहेत। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडलाय। सटाण्यातील माजी नगराध्यक्ष सुनील मोरे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल हे आज मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। महाविकास आघाडीत एकजूट कायम ठेवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत। त्या दृष्टीनं वेणुगोपाल ठाकरे यांच्या भेटीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झालंय। राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणावरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आर्मी एअरफोर्सच्या कॅन्टीनमधून चांगल्या दर्जाच्या वस्तू देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या कथित एअरफोर्स जवानाला पोलिसांनी अटक केली आहे। त्यानं आतापर्यंत 56 जणांची फसवणूक केल्याची माहिती आता समोर आली आहे। बोरिवली सायबर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। हिंगोलीत आखाडा बाळापूर इथं जावयानं सासूचा खून केल्याची घटना समोर आली आहे। त्यानं आपली पत्नी आणि भाचीलाही मारहाण केली आहे। पैशांसाठी त्यानं मारहाण केल्याचं समोर आलंय।
देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। 24 तासात 9000 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 24 जणांचा मृत्यू झालाय। देशात सध्या 60313 सक्रिय रुग्ण आहेत। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय। भाजपकडून तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते, त्यानंतर पक्षाला रामराम करत त्यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला। समलैंगिक विवाहासंदर्भात याचिकेवरती उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। यासंदर्भात केंद्र सरकारकडून आणखी एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय। 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी आजपासून आगाऊ नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे। 20 बँकेच्या 542 शाखांमध्ये ऑफलाईन आगाऊ प्रवास नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। यंदा प्रथमच गुहेतील आरतीचं दोन्ही वेळा थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे। आज दिल्ली विधानसभेचं विशेष अधिवेशन होणार आहे। हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे। सोलापूर शहरातील दमानी नगर इथे पिण्याच्या पाण्यामध्ये चक्क अळ्या आढळून आलेल्या आहेत। नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा महानगरपालिकेकडून केला जातोय, त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला। यातून पालिकेचा अनागोंदी कारभार आता चव्हाट्यावर आलाय, तर पाणीपुरवठा स्वच्छ द्यावा अशी मागणी आता महिलांकडून केली जाते। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील नीलागोंदी इथं रात्रीच्या दरम्यान शॉर्ट सर्किट मुळे गोठ्याला आग लागली आणि आगीत गोठ्यात बांधलेल्या जनावरांवरती इजा झालेली आहे। यात एक गाय जखमी झाली तर 2 गायी आणि 4 लहान जनावरांना वाचवण्यात यश आलंय, परंतु आगीमुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। जुन्नरमधील ओतूरजवळच्या जाकमाता इथं परप्रांतीय मजुराच्या 12 वर्षीय मुलावरती बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण आहे। बुलडाण्यात देवहारी गावात बिबट्यानं महिलेवरती हल्ला केलाय। हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे। धाराशिवमध्ये आळणी शिवारात गेल्या 5 वर्षांपासून वानरांनी उच्छाद मांडलाय। वानरांनी पिकांची नासधूस देखील केली आहे, त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी सापळा रचून वानरांना कैद केलाय। पंचक्रोशीतील 81 वानरांना सापळा लावून पिंजऱ्यात कैद करण्यात आलाय। भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध यांची 57 फुटांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा करण्यात आला, तर या सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते। पालघरमधील मोखाडा इथलं पाणीटंचाईचं संकट आता अधिक भीषण झालंय। मागील महिन्यात 17 गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता, या महिन्यात 55 गावांना ही समस्या जाणवते आणि गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। कोकणात काही ठिकाणी हापूस आंब्यावर फुलकिडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय, त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती वर्तवण्यात येते, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। समाधानकारक दरामुळे स्ट्रॉबेरी हंगाम यंदा दिलासादायक असल्याचं चित्र दिसत आहे। स्ट्रॉबेरीला सरासरी 60 ते 65 रुपयांचा भाव मिळतोय आणि अवकाळीमुळे 20% स्ट्रॉबेरीचं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे फुल उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालं असून फुलांच्या दरात घट झाली आहे। झेंडूच्या दरात 50% तर इतर फुलांच्या दरात 20% घट झाल्याचं सध्या चित्र आहे। राज्यातल्या ऊस वाहतूकदारांच्या फसवणुकीबाबत सरकारविरोधात आरपारची लढाई करण्याचा निर्धार राजू शेट्टी यांनी केलाय। पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावरती ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन धडक देण्याचा इशारा त्यांनी दिलाय। ऊस वाहतूकदारांचे पैसे वसूल करण्यासाठी आता आम्ही कायदा हातात घेऊ असा गर्भित इशाराही राजू शेट्टी यांनी दिलाय। सांगलीत ऊस वाहतूकदार मेळाव्यात ते बोलत होते। नाशिकमधील कारंजा परिसरात प्रसिद्ध चांदीच्या गणपती मंदिरात चोरी झाली आहे। या चोरट्यांनी मूर्तीवरील दागिने लंपास केले, यावेळी चोरट्यांनी सुरक्षा रक्षकावरती हल्ला केला आणि ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। राज्यात रस्ते अपघातात वाढ झाली असून गेल्या वर्षी 14883 जणांचा मृत्यू झालाय। गेल्या वर्षी अपघाती मृतांच्या संख्येत 2500 वाढ झाल्याचं अपघात रोखण्यासाठी उपाय करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे। केड तालुक्यातील वाडा पिंगणवाडी इथं राहत्या घरात गॅस गळती झाल्यानं सिलेंडरचा स्फोट होऊन 3 घरं जळून खाक झाली आहेत। यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे।
भिवंडी शहरातील चाविंद्रा रोडवरील हॉटेलला रात्री अचानक आग लागली। अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचून अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणण्यात आली। मात्र या आगीमध्ये हॉटेलचं मोठं नुकसान झालं असून आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। करण्यात आला होता। यावेळी आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली। आदित्य ठाकरे इथे आहेत का, कधी कोणाच्या लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालेत का, त्यामुळे हा मतदारसंघ वरळीचा आहे आणि वरळीकर भाजपसोबत आहेत असं शेलार यांनी म्हटलंय। दिवाळीनंतर मुंबईकरांच्या सेवेमध्ये इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी दाखल होणार आहे। या सेवेचं तिकीट कमी असल्यानं त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो अशी आशा व्यक्त केली जाते। पालघर मधील मोखाडा इथलं पाणी टंचाईचं संकट आता अधिकच भीषण झालंय। मागील महिन्यात 17 गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता आणि या महिन्यात 55 गावांना ही समस्या जाणवत असून गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागतेय। उष्णतेत वाढ झाल्यामुळे चारा टंचाईच्या समस्येला पशुपालकांना तोंड द्यावं लागतंय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये गोशाळांसमोर मोठ्या प्रमाणात चारा टंचाईचा सामना करावा लागतोय। कोकणात काही ठिकाणी हापूस आंब्यावर फुलकिडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय, त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती वर्तवण्यात येत असून त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। समाधानकारक दरामुळे स्ट्रॉबेरी हंगाम यंदा दिलासादायक असल्याचं चित्र आहे। स्ट्रॉबेरीला सरासरी 60 ते 65 रुपयांचा भाव मिळत असून अवकाळीमुळे 20% स्ट्रॉबेरीचं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे फुल उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालं असून फुलांच्या दरात घट झाली आहे। झेंडूच्या दरात 50% तर इतर फुलांच्या दरात 20% घट झाल्याचं सध्या चित्र आहे। राज्यातल्या ऊस वाहतूकदारांच्या फसवणुकीबाबत सरकारविरोधात आरपारची लढाई करण्याचा निर्धार राजू शेट्टी यांनी केलाय। पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन धडक देण्याचा इशारा त्यांनी दिलाय। ऊस वाहतूकदारांचे पैसे वसूल करण्यासाठी आता आम्ही कायदा हातात घेऊ असा गर्भित इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिलाय। वर्धाच्या आरवी देवळी वर्धा आणि हिंगणघाट या तालुक्यातील काही गावातून निम्न वर्धा प्रकल्पाचे कालवे गेलेत। मुख्य कालव्याचं काम जवळपास पूर्ण झालंय, मात्र पाटसऱ्या बनल्या नसल्यानं शेतकरी अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत। उन्हाळ्याच्या दिवसातही कालव्याचं पाणी मिळत नसल्यानं भिवापूर वायगाव भोजनखेडा आणि गिरोली या शिवारातील शेतकरी संतप्त झालेत। जळगाव जिल्ह्यात अवकाळीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही सरकारकडून मदत मिळाली नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलाय। या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सोलापूर शहरातील दमानी नगर इथे पिण्याच्या पाण्यामध्ये चक्क अळ्या आढळून आल्यात। नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा महानगरपालिकेकडून केला जातोय, त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला। यातून पालिकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय, तर पाणी पुरवठा स्वच्छ द्यावा अशी मागणी महिलांकडून होतीय। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील नीलागोंदी इथे रात्रीच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग लागली। आगीमध्ये गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर इजा झाली आहे, तर यात एक गाय जखमी झाली आहे। दोन गायी आणि 4 लहान जनावरांना वाचवण्यात यश आले, मात्र आगीमुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। जुन्नरमधील ओतूर जवळच्या जाकमाथा इथे परप्रांतीय मजुराच्या 12 वर्षीय मुलावर बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये मुलाचा मृत्यू झाला असून घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण आहे। बुलढाण्यातील देवारी गावात बिबट्यानं महिलेवर हल्ला केला। हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। धाराशिवमध्ये आळणी शिवारात गेल्या 5 वर्षापासून वानरांनी उच्छाद मांडलाय। वानरांनी पिकांची नासधूस केली असून संतप्त गावकऱ्यांनी सापळा रचवून या वानरांना कैद केलंय। पंचक्रोशीतील 81 वानरांना सापळा लावून पिंजऱ्यामध्ये कैद करण्यात आलं। भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध यांची 57 फुटांच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं आणि या सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भैरवनाथ महाराजांच्या यात्रेत बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। 250 बैलगाडा मालकांनी आपले गाडे शर्यतीमध्ये पळवले। या शर्यतीमध्ये 1 नंबर संभाजी घारे यांनी पटकावले। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। पुण्यातल्या राजगुरुनगर इथं जुन्या वाड्याची भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली गुदमरून एका कामगाराचा मृत्यू झालाय। आझाद चौकातील जुना वाडा पाडण्याचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली।
मीरा भाईंदर शहरात महापालिकेकडून पाणी पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांना पाण्याचं अल्ट्रासोनिक मीटर आता बसवावे लागणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि अचूक समजावं यासाठी पालिकेनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. शहरात पाण्याचं अचूक रीडिंग होणार असून किती पाणी वापरलं जातं याचं आता ऑडिट होणार आहे. या सगळ्या घडामोडींचं पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात माझी सहकारी प्राजक्ता सोबत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.